खरोखरच त्यात कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगलं स्कोरिंगचं काम पाहतात. देश सलामीची जोडी मात्र मैदानात जाताना दिसते. एका बाजूला पाहतो आपण संजय सोळंकी आणि मागच्या पहिल्या सामन्यातला खऱ्या अर्थानं हिरो सुशांत मोरे. काजवाडे संघाने नाणेफेक कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय परिधी इलेव्हन साहिबनगर संघाला. देखिए चार ओवर के इस मैच में संजय सोलंकी ने एक अलग पैंतरा आजमाया है. साहिबनगर संघाचा अतिरिक्त खेळाडू चला वरती यायचे. शुभम भोसले की जगह खुद आए हैं वो ओपन करने के लिए. साहिबनगर संघाचा अतिरिक्त खेळाडू विनोद, क्या लगता है आपको ये जो पैंतरा है दिमाग के जादूगर का, क्या वो काम करेगा? नक्कीच जर पाहायला गेलं तर असं वाटतंय काजवाडी संघ चांगला संघ आहे, परंतु सुरुवातीला धावा येणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला जर धावा आल्या आणि एक चांगली धावगती रोखणं केली त्यांनी तर निश्चित रूपी गोलंदाजी मात्र त्यांची चांगली आहे, तर ते काजवाडी संघाला रोखू शकतात यातील मात्र शंका नाही आहे. तो अरुणा विलेवन वावरले टीम के फ्रेंचाइजी इस मैच के बारे में पूछ रहे हैं और उनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है. डिंग डोंग टीम कल उनके जरिए उतरने वाली है. प्रसाद विचारे जो रुस्ते के नाम से मशहूर है क्रिकेट की दुनिया में, फोन पर बातें हो रही है कि टूर्नामेंट किस तरह से जा रहा है. तो टूर्नामेंट काफ़ी अच्छे तरीके से जा रहा है. समीर जी मसूरकर का टूर्नामेंट पूरे रायगढ़ में हमेशा ब्रेकिंग न्यूज़ रहा है, कल भी है, आज भी है और हमेशा रहेगा. चार ओवर का मैच है ये, चार गेंदबाजों का इस्तेमाल. तो विनोद होंगे मेरे साथ. विनोद स्वागत है आपका इस कॉम्बॉक्स में. देखिए गेंदबाज को विनोद ये नहीं सोचना कि मेरे सामने इक्कू खड़े हैं, गेंदबाज को ये सोचना है मेरे सामने एक बल्लेबाज खड़ा है और मुझे अच्छा करना है. विकास जोशी इनकी तरफ से 1000 का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए संजय सोलंकी के लिए. गेम चेंजर का कैप मिलेगा गेंदबाज अगर संजय सोलंकी का विकेट निकलता है तो पूरे 6 गेंदों में. सुनील की पहली गेंद, इक्कू ने इस गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. जब खाना खा रहे थे हम लोग संजय सोलंकी से मैंने बात की थी कि आप में वो जोश नज़र नहीं आ रहा है, जैसे कि आप गए खेलने मैच हम जीतने वाले हैं इस अंदाज से खेले, लेकिन सीरियसनेस नज़र नहीं आई. इस मैच में पूरी सीरियसनेस पहली गेंद से ही नज़र आ रही है. तो दूसरी गेंद डॉट जा चुकी है. गेंदबाज देखिए, गेंदबाज भी गेम चेंजर बन सकते हैं. छक्का आया तो क्या हुआ, दूसरी गेंद आपने डॉट डाली है. इस कॉन्फिडेंस लेवल के साथ गेंदबाज के द्वारा गेंदबाजी होना जरूरी है. निश्चित रूप से छक्का आने के बाद लगातार 2 डॉट गेंदे, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज सुनील वाघमारे द्वारा. और उन्हें इस विकेट पर श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली इनकी तरफ से गेम चेंजर का कैप भी मिलेगा. श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली में खेल जगत की दुनिया में अब एक अव्वल दुकान बन चुकी है. ये काफी बाहर 7 पे आता हुआ टोटल इस वाइट बॉल के जरिए हेमंत कोहली हमारी तरफ घूमे, जमीन से हाथ समांतर हुए. शाम्बो आज आप अच्छे क्रिकेटर है, सफल है, आरपीएल भी आपने खेला है. आज कई जगह आप जाते हैं, नासिक, जलगांव, मसूरा, श्रीवर्धन,
ये लटक गए संजय सोलंकी, ये लटक गए। और यही बात मैं कह रहा था कि शून्य से विश्व निर्माण करना चाहिए, और गेंदबाज ने वो किया जिस तरह श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर तुषार धुमाल ने अपने विश्व को निर्माण किया शून्य से। जीरो थे जीरो, लेकिन आज एक काबिल इंसान बने, क्योंकि बाबा रणछोड़दास चांचड़ ये कहकर जा चुके हैं कि सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो, सक्सेस आपके पीछे चलता हुआ नजर आएगा। गेम चेंजर का क्या मिलेगा, क्योंकि गेम ही चेंज किया। संजय सोलंकी निराश, चेहरे पर उनके निराशा दिखाई दे रही है। तो बिलाल मुकरी ने इस टूर्नामेंट को शुभकामनाएं दी है बहरीन से, और उन्होंने मुनीर ने जो खेल खेला उस खेल के लिए और पूरी हाल टीम की जीत के लिए बधाई दी है। तो बिलाल शुक्रिया मैं, तो लगातार तीन छक्के साई बाबा नगर के लिए ना, तो विकास जोशी इनकी तरफ से 1000 का इनाम। अतुल शाहस ने इनका नाम लेना जरूरी है। शुभम भोसले ऐसा लगा ये भी लटक चुके हैं, क्योंकि लाइट्स बिल्कुल हमारे सामने हैं, लेकिन ये मिलेंगे शुभम भोसले को 4 रन। टीम का टोटल आता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पे, 11 रन 1 विकेट के नुकसान पे। काफी जबरदस्त क्रिकेट हो रहा है, और इस क्रिकेट खिलाड़ियों को बांधा एक लड़ी में अतुल शाहसने ने आज, जो हमारे बीच नहीं है विनोद, कई पारियां मैंने देखी। आज भी मुझे अतुल शाहसने की वो पारी याद है जब उन्हें 65 प्लस रन चेस करने थे संजय सोलंकी के साथ, वो ओपन करने के लिए आए थे। अल्टी पल्टी शॉट उन्होंने खेले थे, कभी रिवर्स खेला था, कभी थर्ड मैन की तरफ खेला था। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 11 रन। वहां पर उस मैच को जितवाया था उन्होंने कर्नाटक स्पोर्ट्स एकेडमी, और जो वरद विनायक खोपोली टीम थी वो खेल रही थी लोटस पनवेल के नाम से, जिसे फ्रेंचाइज किया था आनंद माली ने। शुभम भोसले गेम चेंजर का टी शर्ट पाने का मौका आपको श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से, लगातार तीन छक्के लगाते हैं। तो गावरन तड़का होटल पिछले साल ढेर सारे इनाम लगाए थे इन्होंने खिलाड़ियों के ऊपर, इस साल आवाज ही नहीं आ रही है, ढीले पड़ गए थोड़े। तुषार अहिर काटरंग नहीं है इसलिए, काटरंग नहीं है इसलिए, और काटरंग के ना होने की वजह से इन्होंने इनाम को काट दिया है। कई लोगों के जब मैं करीब गया तो कई लोगों ने मुझसे पूछा क्यों नहीं खेली लवजी के फौजी, क्यों नहीं खेली सबसे रिचेस्ट टीम काटरंग, क्यों नहीं खेली कुलस्वामी ने 45-50 चिंचिवली की शेकीन लंबा छे। ये यंगस्टर मुझे काफी अच्छा लगा है, इस यंगस्टर ने काफी प्रभावित किया है सुशांत मोरे ने। विनोद क्या कहना चाहेंगे आप इस खिलाड़ी के बारे में, सुशांत के बारे में? नक्कीच एक चांगला खेळाडू आहे आणि युवा टॅलेंट आहे, आणि नक्कीच त्याच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा या परिधी लिहून साहेबनगर संघाला चांगला खेळ नेहमीच त्याच्याकडनं होताना दिसतं, परंतु इथं मात्र ऑफस्टंपच्या बाहेर बाहेर जाणार चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत, जमिनीला आज समांतर करत आहेत, धावसंख्या 1 वाढते आणि ती पोचते 18 या आकड्यावरती, 1 गडीवाढ 18 दुसरं षटक प्रगती पथावर असताना नक्कीच या दोन्ही जोडीवरती बरीचशी दारोमदार असेल। परिधी 11 साईबानगर संघाची फलंदाज जोई करतो तो शुभ सुशांत, तर गोलंदाजी मार्गावरती श्याम पाडेल, चांगला फटका इथे मात्र चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला, वन बाउन्स 4 धावांसाठी। नक्कीच उसळी घेणारा चेंडू होता, पंच मात्र नक्कीच आमच्याकडे वळतात, 4 धावांचा इशारा येतोय, धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 22 या आकड्यावरती, 22 धावा फळकारते लागतात। नक्कीच अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर असताना 2 चेंडूचा मात्र खेळ संपलाय, 22 धावा फळकारते लागतात। सुशांत पुन्हा एकदा तयार,
इथे मात्र चांगला चेंडू होता आणि फलंदाज सुशांत यांच्या परिचयाचा घातमा मोठा आदरा बसतो तो टीम साई परिधी इलेव्हन साईभवनगर संघाला सुशांतच्या स्वरूपात. घनश्याम नवीन फलंदाज होते घनश्याम त्यानं मागच्या सामन्यामध्ये खरोखर चांगली फलंदाजी केली होती. एक चौकार आणि जेव्हा दोन धावांची आवश्यकता असताना षटकार मारला होता तो देखणा होता लाज जवाब षटकार होता. परंतु आता मात्र त्याची गरज आहे परिधी इलेव्हन साईभवनगर संघाला. त्याचा खेळ होत मात्र चांगलं होणं गरजेचं आहे कारण की दोन सलामीचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाजून तंबूत परतले तर नक्कीच दुसरा षटक प्रगतीपत्र असताना दोन गडी बाद 22 अशी नक्कीच चांगली म्हणता येणार नाही आहे अशी धावगती ती परिधी इलेव्हन साईभवनगर संघाची. श्याम पाडेल ज्याने खरोखरच सुंदर आतापत्र षटक टाकलाय. एक महत्त्वाचा विकेट जो मोठा मासा होता तो मात्र गळाला लावलाय तो मात्र सुशांत मोरे बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा श्याम पाडेल तयार घनश्याम चांगला चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर एस टी रक्षाचा वेध घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर जसं की तिथे स्थिर होते दोन गडी बाद 22 दुसरा षटक प्रगतीपथावर असताना दोन गडी बाद 22 चांगली कमबॅक करते गोलंदाज श्याम पाडेल. खरोखरच आतापर्यंत चांगलं कमबॅक केलंय श्याम पाडेलने चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट करतोय गोलंदाज घनश्याम. आणि नक्कीच घनश्यामचा जर विचार केला तर चांगली फल चांगला फलंदाज आहे परंतु या मैदानावरती आतापर्यंत दोन चेंडू डॉट जातोय. अर्थातच श्याम पाटील कमबॅक करून देतोय तो काजवाडी संघाला. अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहे. धावसंख्येवरती जर धाव पळकरचा विचार केला तर 22 धावा पळकरचा लागतायत दोन गडी बाद 22. पंचांकडे अपील होती आणि हा बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट जातोय. अर्थातच दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 22 अशी धावसंख्या होते ती परिधी इलेव्हन साईभवनगर संघाची. आमचे पुन्हा एकदा कुंदन वागुले आणि संदेश यादव यांचं मात्र इथं आगमन होतंय. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं अभिनंदन आणि नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. प्रवीण सर जर पाहायला गेलं तर दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा मात्र फळकावी लागल्यात परंतु जर विचार केला तर यानंतर कमबॅक करू शकतो तो काजवाडी संघ निश्चित तौर पर. 11 के औसत से 22 रन आ चुके हैं. ये अच्छी पोजीशन है मैं तो कहूंगा परिधि 11 साईबाबा नगर की क्योंकि उनकी गेंदबाजी काफी अच्छी है. ऐसे में अगर ये टीम आने वाले दो ओवर्स में इसी 22 को 44 बनाती है तो एक अच्छा टोटल माना जा सकता है. विनोद ओंकार के लिए भी एक इनाम आ चुका है. शुभम का अगर विकेट निकालते हैं तो गेम चेंजर का कैप उन्हें मिलेगा और शुभम भोसले अगर लगातार 3 छक्के लगाते हैं तो उन्हें गेम चेंजर का टी शर्ट मिलेगा. दोनों तरफ से इनाम लगाया जा चुका है. संजय सोलंकी थोड़े चिंताग्रस्त नजर आ रहे हैं. अक्रॉस द लाइन खेला गेंद गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन 22 और 4 बनेंगे 26. शुभम भोसले इनमें क्षमता है 50 तक ले जाने की ताकत है इनमें क्षमता है. टीम के कप्तान है कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक कप्तान एक सेनापति किस तरह से लड़ता है ये दिखाने का वक्त अब आ चुका है. इस टीम के ट्रम्प कार्ड भी तो है लेकिन सही मायने में इस टीम के ट्रम्प कार्ड मुझे लगे सुशांत ऑलराउंडर. थोड़ी थोड़ी जानकारी आ रही है लेकिन मनोज भोयर आप जिस स्कूल में पढ़े हो विनोद सोलंकी उस स्कूल के प्रिंसिपल रह चुके हैं पहले से ही. एक रन यहां पे जरूर मिला और इस एक रन से क्या मिलेगा दूसरा
और ये जबरदस्त रन चुराया, तालियां बजानी चाहिए खेमे को। आंखों से काजल चुराने वाली बात हुई, देखिए जिन्होंने हमें खाना खिलाया वो यहां से प्रस्थान कर रहे हैं, आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा मैं, अन्नदाता सुखी भव। संदेश मात्री को हमने कहा है, जरूर है। और ये शुभम भोसले गुड नाइट, एक तमाशा देख स्वीप स्लॉग स्वीप किया उन्होंने मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। टोटल 34। अच्छी स्कोरिंग कर लेते हैं मनोज, कल भाग रहे थे क्योंकि कल उन्होंने समीर जी के साथ बातचीत नहीं की थी, समझौता बातचीत। और ये एक और शुभम भोसले ब्रांडेड छे, फाइन लेग बाउंड्री के बाहर क्रॉस ब्रांडेड शॉट और रन बनेंगे 40। और ये दांडी गोल बॉलर ने अपने रिवेंज को पूरा किया, 40 पे 2। बॉलर को मिलता गेम चेंजर का कैप, लेकिन 2 छक्के उन्होंने खाए हैं और इसी वजह से वो हकदार नहीं बन सकते। हितेश सोलंकी, विनोद सोलंकी अपनी जगह फिट बैठते हैं, क्रिकेट में संजय सोलंकी अपनी जगह फिट बैठते हैं, अब हितेश सोलंकी। खुशी क्या है, खुशी है क्योंकि काशीद बीच का नजारा देख के आया आज सुबह हितेश सोलंकी, और खुश होना चाहिए क्योंकि विनोद सोलंकी कहते हैं कि संजय सोलंकी के बाद हमारे घर का, हमारे खानदान का नाम क्रिकेट टेनिस जगत हो लेदर जगत हो हितेश रोशन कर सकता है, टैलेंट है उनमें, पर घरचा देवाजी नर नसुदिया। टोटल आ चुका है 40, ओवर समाप्त हो चुके हैं 3। रॉस टेलर काफी देर के बाद नजर आ रहे हैं खोपोली के, विशाल धुमाड़ आज काफी हैंडसम नजर आ रहे हैं, कल उन्होंने काफी मेहनत की थी मैदान के अंदर। एक और रॉस टेलर है रायगढ़ के, प्रवीण गरत, जिनके नाम रिकॉर्ड दर्ज है रजनी क्रिकेट में, 6 गेंदों में 6 छक्के कोई भी मार लेता है, लेकिन उन्होंने 6 बाउंड्रीज लगाई थी और यहां पर भी रिकॉर्ड है रॉस टेलर का, कई हारे हुए मैचेस उन्होंने श्रृंखला में जितवा के दी है रॉयल कलंबोली को। हाँ सीधा छक्का, क्योंकि उनकी ग्राउंड की पोजिशन ही ऐसी है, गाँव में जो ग्राउंड है वी शेप में खेलना पड़ता है। ये देखिए अंधाधुन फायरिंग, ये नहीं चाहेंगे बल्लेबाज से संजय सोलंकी, गेंद के लाइन में आना, गेंद के पिच तक पहुंचना जरूरी है। घनश्याम अपने इनिंग में 4th गेंद डॉट खेल चुके हैं, जिस घनश्याम ने पिछले मैच में फिनिश किया था मैच को। अगले मैच का टॉस रोहिकर ब्रदर्स बनाम शिवांश 11 हैदर हैदर बाबा सावरोली, शिवांश 11 सावरोली के कप्तान राज घोसाळकर और अल्ताफ सर, इन दोनों को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। 5 गेंदे अपने इनिंग में डॉट खेली है, 24 गेंदों में अगर 5 गेंदें डॉट जाती है तो 19 ही गेंदें आपको खेलने का मौका मिलता है, लेकिन फाइटिंग टोटल है इनके पास 40।
अब हितेश आ चुके हैं, विनोद सोलंकी की नजरें उनके ऊपर है। ओंकार देखिए, विनोद एक फाइटिंग टोटल यहां पे जरूर है, 40-4 है। तो भवानी स्पोर्ट्स इनके तरफ से टी शर्ट, इस गेंद के ऊपर छक्का आता है हितेश सोलंकी द्वारा, और अगर हितेश सोलंकी इस गेंद पर बाउंड्री लगाते हैं तो गेम चेंजर का कैप। गेम चेंजर के एम्बेसडर बन सकते हैं, पहले से ही वो मयूर के ब्रांड एम्बेसडर है। इकु टेंशन में, इसका मतलब पूरा साई बाबा नगर टेंशन में। और लल्लू है टेंशन में, लेकिन रिटायरमेंट के बाद इकु टेंशन में है, लेकिन रिटायरमेंट के बाद लल्लू को पेंशन जरूर मिलेगी क्योंकि गवर्नमेंट सर्वेंट है वो। और ये हितेश के बल्ले से निकला हुआ छे, और छे से भवानी स्पोर्ट्स इनके तरफ से टी शर्ट दिया जाएगा। और मनोज भोईर ज्यादा देते नहीं है, ज्यादा लेते हैं, कुछ उनसे छीनने वाला मिला हितेश सोलंकी के तौर पर। ये लल्लू के भतीजे है, आप उनको उल्लू बनाना चाहते हैं, लेकिन लल्लू अगर उल्लू नहीं बन सकता तो उनको उनके भतीजे तो कोसों दूर है। बॉल दीजिए, बॉल 6-7 टोटल बढ़ता हुआ 46। जैसे मैंने कहा, संजय सोलंकी टेंशन में, हितेश ने छक्का लगाया, थोड़ा टेंशन दूर किया, एक और अगर छक्का आता है तो 50+ 50+ 4 ओवर में फाइटिंग टोटल है, क्योंकि इनके पास एक ओवर सुशांत मोरे का है और एक ओवर खुद संजय सोलंकी का है। लेकिन मुन्ना फैंस क्लब को देख के मुझे काफी मजा आया, छोटे छोटे बच्चे काम कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। कल जब जन्मदिन मनाया जाएगा 12 बजे समीर जी मसूरकर साहब का, तो ज़रूर हम पुन्ना फैंस क्लब के साथ उन्हें फोटो निकालने की रिक्वेस्ट करेंगे। एक एक छक्का आया, इसका मतलब ये नहीं कि आप बाकी गेंदे लौट खेलोगे, ये लाइसेंस नहीं दिया आपको, ना संजय सोलंकी ने दिया है ना विनोद सोलंकी ने। चार गेंदे डॉट और एक छक्का आ चुका है, अंतिम गेंद निर्णायक गेंद, स्कोरिंग शॉट लेकर आएंगे हितेश सोलंकी। आर पार स्टेडियम पार सोच रही थी, लेकिन यह विकेट मिलता हुआ काजुवाड़ी के गेंदबाज को, टोटल बन चुका है 46 जीत के लिए, 4 ओवर में 47 रनों की जरूरत। फिर एक बार मैं कह रहा हूं कि शिवांश इलेवन सावरोड़ी बनाम रोहेकर ब्रदर्स हाल, आप दोनों कप्तान आइए टॉस के लिए, लेकिन अगला सत्र जैसे शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ वीरेश्वर रामस्य मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये माजी नगराध्यक्ष चषक 2024 माध्यमातून हार्दिकचं स्वागत करतोय। आज मात्र प्रेक्षकांनी या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद दिलाय आणि गर्दी गर्दी आपण पाहतोय, आणि यानंतरच्या मॅचला ज्यांचा आज वाढदिवस आहे अकाजी कलवार यांच्याकडनं ऐवाक्यासाठी इमॅजिकाचं तिकीट जाहीर झालंय, यानंतरच्या मॅचसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी, इमॅजिकामध्ये जाऊन तुम्ही इमॅजिका पाहू शकता। नेक्स्ट मॅचसाठी टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो दोन्ही संघाच्या कर्णधाराला, आपण यावं।
एकीकडे राज घोसाळकर आहेत, दुसरीकडे अल्ताफ सर रोहेकर ब्रदर्स विरोधात हेदीर बाबा शिवान श्रीवन सावरोळी नाणेफेकीचं कौल करतील. दर्शन शेट आहिर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा टीम काजूवाडी. टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये 47 धावांचं आणि या 47 धावांचा पाठला आता करताना टीम परी 11 साईबाबा नगर संघाला चांगली गोलंदाजी करून या मॅचला जिंकावं लागेल. त्याच्या विरोधात टीम साईबाबा नगर संघाला जर पराभवाची धूळ चाकायची असेल तर टीम काजूवाडी संघाला आक्रमण करावं लागणार. अक्षय या फलंदाजाला आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्याच्या बरोबरीनं रितेश चव्हाण हा फलंदाज मैदानामध्ये दाखल. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे या मैदानावरती त्याच्या माध्यमातून मोठे धमाके होणार का. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात किमान मी तर म्हणेल 15+ जर धावा आल्या तर मॅचमध्ये ठोसाच ठोसा बिग फाईट पाहायला मिळेल. पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुशांत सारख्या गोलंदाजानं या धावा रोखल्या तर अडचण काजूवाडी संघासमोर निर्माण होईल. टॉस मात्र झाला नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकला आहे साद रोहेकर हाळ संघानं. जसा टॉस जिंकला ना तसा अल्ताफ सरांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. सुनील चावरी जिसकी दुनिया है बावरी कल उनका खेल इस मैदान पे खेलते हुए दिखेगा. RPL त्यानंतर ISPL ऐसे बड़े बड़े मंच पे खेलते हुए सुनील चावरी को आपने देखा है. सुनील चावरी ने खेली है, कोलकाता गए है, कर्नाटक गए है, आउट ऑफ इंडिया गए है, हर जगह मैन ऑफ द मैच के खिताब उन्होंने जीते है, कई जगह मैन ऑफ द सीरीज उन्होंने जीती है. कल उनका खेल देखने में मजा आएगा. एक बाएं हाथ के स्पेशलिस्ट बल्लेबाज के तौर पर पूरा इंडिया उन्हें जानता है, पूरा टेनिस विश्व उन्हें जानता है. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश करताना सिंगल मात्र आली आहे. रितेशनं घेतलेलं एक सिंगल. 47 धावांचं टार्गेट, आता 23 चेंडू उरलेत, 46 धावांची गरज. इथे आक्रमण केले एक्स्ट्रा काउ कॉर्नरच्या बाहेर विकेट. षटकार षटकार षटकार. चेंडू द्या मैदानामध्ये. अक्षय पवारनं मात्र पॉवर दाखवली आहे. किरण पवारचे बंधू देखील अक्षय पवार आहेत. पण आता जर ही मॅच जिंकली तर या अक्षय पवारला काजूवाडी संघ खांद्यावरती घेईल. DJ बंद आहे पण काजूवाडीचे जे सहकारी पाठी राखतील ना ते स्वतः गाणं म्हणतील आणि नाचतील. 7 धावा स्कोर कार्ड वरती, 22 चेंडू, 40 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क पुढेसा घडला नाही. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. नजर हटी दुर्घटना घटी, घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जातं. तशी म्हण आता साजिशी ठरते. अपोजिशन ने एक छक्का मारा, इसका मतलब ये नहीं कि मॅच उनके पाले में जा चुका है. छक्के के बाद वापसी करना जरूरी होती है. काजूवाड़ी के गेंदबाजों ने भी वैसा किया, छक्के के बाद उन्होंने डॉट गेंदे खिलाई. हितेश ने देखिए छक्का लगाया, उसके बाद 2 डॉट गेंदे गेंदबाज ने डाली. अपना कॉन्फिडेंस लेवल कम नहीं होने दिया और यही कॉन्फिडेंस लेवल के साथ अगर गेंदबाजी होती है तो परीज 11 साई बाबा नगर इस मैच में वापसी कर सकता है. हाँ, सुशांत सारख्या गोलंदाजामध्ये ती क्षमता देखील आहे सर. बऱ्याचशा मैदानावरती त्यानं स्वतःला सिद्ध केलं. पण अक्षय पवार पुन्हा एकदा पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू गेला गुल गुल गुल, ब्युटिफुल. आलाय बिग हिट. षटकार षटकार षटकार. 4 चेंडूचा खेळ झालाय, 15 धावा स्कोर कार्ड वरती. लांबच लांबचा तडका मारणारा, गावरान तडकाची आठवण करून देणारा षटकार. काजूवाडी संघाची बहारदार फलंदाजी बघतोय. मी सांगितलं होतं प्रवीण सरांना
ही टीम या लॉर्ड्सला का खेळवली जाते त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. निश्चित तौर पर जिस तरह प्रणीत जंगम की मुलगाव जो किसी भी टीम को सदमा देने की ताकत रखती है, उसी तरह यह काजूवाड़ी टीम है. कितनी भी बड़ी सामने टीम क्यों ना हो, यह किसी को भी हरा सकती है. जबरदस्त अक्षय फलंदाजी करतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 15 धावांची या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गरज देखील होती. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, आता अनुभव. अनुभवाच्या जोरावरती ऑफसाईडच्या दिशेनं मात्र या चेंडूला खेळलं गेलं. मिनिटनुसार आता खेळ चालू आहे. इथे सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. शुभम मोरे सारख्या एक अष्टपैलू खेळाडूला देखील आता विचार करण्यास भाग पडलाय. गेस्टॅनच्या मागे आपण बघतोय मास्ट माइंड इकू आहे, पण इथून देखील रणनीती जी काजूवाडी संघानं आखली आहे, पाठी राख्यानं जो काही आई माऊलीला नवस बोललाय तो मात्र आता कामीस येतोय. काजूवाडी म्हटलं की खोपोली परिसरामध्ये खंडराया मंदिर आहे. सर सातत्यानं चंपाषष्ठीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात तिथे साजरा केला जातो, पण इथे मात्र ऑफस्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळून मारण्याचा प्रयत्न केला, पण आता गोलंदाजानं मारली बाजी. निर्धाव चेंडूचा केलाय खेळ, जमवलाय मेळ आणि फेकलाय डॉट चेंडूचा हा अक्षरचा विचार करण्यासाठी. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 16. नेक्स्ट बॉलर आता आपल्या अनुभवाची शिजोरी घेऊन गोलंदाजी मार्क वरती मास्टर माइंड इकू. काजूवाडी जे नाव खोपोलीमध्ये चर्चेत नव्हतं, पण आज मात्र या मैदानावरती त्याच काजूवाडी संघानं क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळा इतिहास रचण्याची संधी शोधली आहे. देखिए जिस गाव में जिस के पेड़ ज्यादा तादाद में होते हैं, कभी कभी उन पेड़ों का नाम दिया जाता है. काजूवाड़ी को शायद काजू से नाम मिला होगा, लेकिन आज आपको काजू के पेड़ उस गांव में दिखाई देते हैं क्या? एका दोन तर नक्कीच झाड बघायला मिळतील, पण त्याला काजू आहेत का नाही हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. हाँ ये बात तो सही कही आपने, लेकिन ये सीजन में ही काजू का ही चल रहा है. आज रविवारचा दिवस, मेगा हायवे वरती आपण ट्रॉफिक जाम होताना पाहिले, पण आता खऱ्या अर्थानं आंब्यांचा सीझन आलाय सर. मास्टर माइंड इकूचा हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं संधी शोधली, सिंगल या चेंडूवरती पूर्ण होतीये. रितेश चव्हाण आता स्ट्राईक एंड वरती. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 17. इथे एक वेगळा प्रयत्न केला असं वाटलं तर सूर्यकुमारची आठवण करून देणारा फटका येतोय की काय, पण मास्टर माइंड इकू समोर जर तुम्हाला चांगली फलंदाजी करायची असेल तर मात्र मिनिटनुसार खेळावा लागेल, नाहीतर मास्टर माइंड इकू एक ऐसी बंदूक की गोली है जो होली में भी चली है. जबरदस्त चेंडू हा मिश्रित आणि अनुभवाच्या जोरावरती फेकलेला चेंडू होता जो निर्धाव पाहायला मिळतोय. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव फेकले जातात. हा प्रयत्न मात्र फाईन लेगच्या दिशेनं खेळला जातोय. सिंगल तर नक्कीच पूर्ण होईल, लेट का ना होईना, पण थेट एक धाव नक्की जोडली जातीये. एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावांची नोंद. या षटकातील अजूनही दोन चेंडूचा खेळ शेष आणि या येणाऱ्या दोन चेंडूवरती प्रवीण सर किमान एखादा मोठा फटका जर आला तर काजूवाडी संघ आज सुस्थितीमध्ये राहील, पण इथून जर अक्षय पवार सारख्या फलंदाजाची जर का विकेट गेली तर मात्र काजूवाडी संघ अडचणी देऊ शकतो आणि ती क्षमता ठेवतो गोलंदाज मास्टर माइंड इकू. पण तसं काही मैदानामध्ये घडतं का? ऑपरेक पदीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. हितेश सोलंकी जोपर्यंत चेंडू उचलणार
फेकणार तोपर्यंत मिळते एक सिंगल. 19 धावांची नोंद. पुन्हा एकदा रितेश स्ट्राईक एंड वरती आहे. रितेशला या चेंडूवरती एखादा मोठा मोठा फटका शोधावा लागणार, ज्याचं रूपांतर चौकार किंवा षटकारामध्ये करणं अपेक्षित असेल. संजय सोरंगी आला, त्यानं पाहिलं, त्यानं या धावा रोखण्याचं काम देखील केलंय, पण विरोधात आता आक्रमण केलं पाहिजे. बॅटची हलकीची कट, पुन्हा एकदा यष्टरक्षकानं संधी शोधली. आणि वयाचा अनुभव काय असतो, मी जरी 42 वर्षाचा भाग झालो असलो तरी मी गवत खात नाहीये, मी मांस खातो, हे मात्र या क्रिकेटच्या पटलावरती संजय सोलंकीनं सिद्ध केलंय. निश्चित तौर पर ये शेर जरूर है इस क्रिकेट के जंगल में, लेकिन जब ये खाना खाते हैं तो ज्यादातर वेजिटेरियन पसंद करते हैं. 12 गेंदे 28 रनों की जरूरत. एक्सपीरियंस गुड टीचर फॉर योर लाइफ मुन्ना, ये कहा जाता है. अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है. उस अनुभव के आधार पर जो गेंदबाजी हुई है संजय सोलंकी की, वो बिल्कुल लाजवाब. साई बाबा नगर परिधि 11 साई बाबा नगर को ये वापसी के द्वार खोलने वाला ओवर किया है संजय सोलंकी ने महज 3 रन देकर. लकी सर, 2 षटका मध्ये धावांची नोंद झाली ती टोटल 19, पण अजूनही मी तर म्हणेल पिक्चर अजून बाकी आहे, कारण अजून आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, म्हणजे या धावांचा पाटला केला जाऊ शकतो. 12 चेंडू 28 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर प्रथम, पण येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. अक्षय पवार, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके षटकाराच्या रूपात खेचले होते, प्रथमच्या येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करणार का? प्रथमचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये झेल टिपला गेला, आणि इथे मात्र अक्षय पवारला परतीचा प्रवास घडवला जातोय. पहिली विकेट डाऊन 19 या आकड्यावर. आकाश कलवारने आज तलवारीला धार लावली आहे, आणि निराधार म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जाणार, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे. फटक्यामध्ये टायमिंग सर प्रॉपर पाहायला मिळालं नाही. इथे मात्र या चेंडूवरती झेल टिपला गेला. हितेश सोलंकीनं मात्र या झेलला टिपलाय, त्याचा पिसारा त्यानं फिरव पसरवला आणि त्याच्यावरती या मोराला अडकवलं गेलं. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय अजिंक्य, ज्याच्या नावातच रहस्य दडलंय, ज्याच्या नावातच बरंच काय, मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला यंग टायलंड खेळाडू. नजर आटी दुर्घटना घटी, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी केली गोल, गेल्या पावली परततोय अजिंक्य बॅक टू द डगआउट. भोपळाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला. दहा चेंडू 28 धावांची गरज. गरज होती 12 चेंडू मध्ये 28 ची. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. श्याम पाटील नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये रवाना. चौथ्या क्रमांकाचा बॅटर का करेल या मैदानावरती 28 धावांचा मॅटर, का गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरड्यावरती हॅट्रिक साजरी करणार. शुभम भोसलेनं दिलेला कान मंत्र येणाऱ्या चेंडूवरती पोषक ठरणार का? का मास्टर माइंड इकू जो या मॅचचा केंद्रबिंदू आहे तो काहीतरी वेगळी हालचाल करणार. बारी बारी सबकी बारी, आज तेरी तो कल मेरी. श्याम पाटील मध्ये क्षमता आहे. श्याम पाटील देखील मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे, पण इथे चेंडूला झेल पकडण्याची संधी. 2-2 क्षेत्ररक्षक पाटला करतायत. निर्णायक क्षणी झेल सुटलाय आणि अशा वेळी 2 धावांची वाढ. एकवीस धावांची नोंद. उरलेत शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी
26 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 4 मोठे फटके हे अंतर कापू शकतात, पण एका दोन निर्धाव चेंडू या मॅच अंतर काजूवाडी संघासाठी वाढू शकतात. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, निर्भय पडे यावेळेस क्षेत्रक्षकाचा टिपलाय झेल आणि संपलाय श्याम पाटीलचा खेळ. खेळ खेळ नेक्स्ट बॅटर महेश मैदानामध्ये जातोय. जागून दाखव तुझी आत्मशक्ती, खऱ्या अर्थानं होऊन दाखव तू धडाकेबाज. और जरूर धडाकेबाज ये होंगे अगर मृत्युंजय मंत्र पडेंगे तो. एम भगभुगे भगनी भागो दरी ओम भट्ट स्वाहा, पण इथे स्वाहा केलाय गोलंदाजानं. 5वा चेंडू निर्धाव असं वाटलं होतं या षटकामध्ये जाईल, पण 5व्या क्रमांकाचा चेंडू निर्धाव फेकलाय. 2 धावा या षटकामध्ये जरूर आल्यात. कॅच सुटला, 2 धावा आल्या, पण त्यानंतर असं वाटत होतं फलंदाज आक्रमण करल, पण क्षेत्रक्षकाचं मनोधैर्य वाढलं गेलं. हॅट्रिकची संधी होती गोलंदाजाला, पण हॅट्रिक नोंद मात्र इथून झाली नाहीये. महेश जो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श करत नाहीये. 2 धावांचं षटक या गोलंदाजानं फेकलंय. प्रथम का नाही आला P1च्या षटकामध्ये प्रथम, असा प्रश्न आता साईबाबा नगर संघाचे पाठीराखे विचारताय. असं नाहीये, देखिये मुन्ना, हमेशा हमने सुशांत को पहला ओव्हर करते हुए देखा है, लेकिन उसके बाद जैसे उनके ओव्हर में रन गए, संजय सोलंकी आए, उन्होंने एक अच्छा ओव्हर किया, 3 रन वाला 19 गए, और उसके बाद इस बॉलर का कॉन्फिडेंस बढ़ा कि इस मैच में हम वापसी कर सकते हैं, और उन्होंने 2 रन वाला ओवर किया. 12 गेंदों में अगर 5 रन 2 गेंदबाज देते हैं तो पहले ओवर का जो प्रेशर था परिधि 11 साई बाबा नगर के गेंदबाजों के ऊपर वो बिल्कुल हट चुका है. सर तुमच्या बरोबरीना बऱ्याचशा मॅच मी केल्या आणि क्रिकेटचा मैदानावरचा एक्सपिरियन्स मला हे सांगतो की ज्याचा दिवस क्रिकेटमध्ये आहे त्याला फ्रंट लाईटवरती पुढे नेण्याचं काम संघाच्या कर्णधारानं केलं पाहिजे, आणि प्रथमनं ते काम केलंय. कदाचित येणाऱ्या मॅचमध्ये तो पहिल्या षटकासाठी पाहायला मिळू शकतो. जबरदस्त चेंडू, 1 धाव मात्र इथून खर्च झाले. हितेश सोलंकी गोलंदाजी मार्क वरती आहे. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. शांत पद्धतीनं मॅचचा आनंद घेतणारी प्रेक्षक वर्ग आपल्याला खोपोलीमध्ये पाहायला मिळतोय. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूची पिचिंग पाहायला मिळतीये. पंचांनी पनिशमेंट दिली, स्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 27 पर्यंत मजल मारली जाते. 47 हे टार्गेट आता अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय टीम काजवाडी संघासाठी. आणि इथे मात्र आता उरलेत शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 20 धावांची.
धीम्या गतीनं चेंडू फेकला, एक्स्ट्रा आहे तो हितेश देखील गोलंदाजी करतोय. कडव यांचं देखील मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कडवनी मात्र बऱ्याचशा खेळूंना घडवलंय आणि तैबूनी त्यांना आकार दिलाय आणि उकार देण्याचं काम पाम बीच वरती रोज रात्री केलं जात. इथे मात्र मॅच जिंकली आहे टीम परिधी 11 साईबाबा नगर संघाने. या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, दोन धावा खर्च करताना 3 विकेट ज्यांना मिळवल्या तो प्रथम ठरतो या मॅचचा हिरो. मास्टर माइंड निकोला, विनंती आहे आपण जरासा आयोजकांशी संपर्क साधा आणि शुभम भोसले यांना विनंती असेल, जे संघाचे कर्णधार आहेत, शुभम भोसले यांना विनंती आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. चला शुभम भोसले आपण या, काही तांत्रिक अडचणी आहेत, संदेश मात्रे मात्र सॉल्व्ह करतील आणि आकाश कलवार ज्यांनी लावले धार निराधार पद्धतीनं असायचा वाढदिवस. नेक्स्ट मॅच बडे मंच का बडा मुकाबला, हेदीर बाबा शिवांश 11 सावरोळी या संघाच्या विरोधात, साद रोहेकर ब्रदर्स हाळ